जाऊया पुढच्या बातमीकडे. रोहित शर्मानं वन डेमध्ये 3 डबल सेंच्युरीज झळकावण्याचा भीमपराक्रम केलाय. मोहालीमध्ये लंकन बॉलरशी धुलाई करत त्यानं झंझावती नॉट आऊट 208 रन्सची इनिंग खेळली. 3 डबल सेंच्युरीज झळकावणारा तो क्रिकेटच्या दुनियेतला एकमेव क्रिकेटपटू ठरलाय. रोहित शर्मा क्रिकेट विश्वात त्याची ओळख हिटमॅन अशीच आहे. रोहितनं हिटमॅन ही बिरुदावली पुन्हा एकदा सार्थ करून दाखवली. मोहालीतल्या मैदानावर रोहित शर्माचा रुद्रावतार पाहायला मिळाला. धरमशाला वन डेमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर रोहितला स्वतःला सिद्ध करण्याची गरज होती आणि त्यानं आपल्या चाहत्यांना जराही निराश केलं नाही. मॅचच्या सुरुवातीपासूनच रोहितनं मॅचची सारी सूत्रं हाती घेतली आहेत आणि त्यानं आक्रमक खेळ करत 4 आणि 6 ची बरसात केली. रोहित शर्मानं 153 बॉल्समध्ये नॉट आऊट 208 रनची स्फोटक इनिंग खेळली. यामध्ये 13 4 आणि 12 6 समावेश होता. रोहित शर्माची कॅप्टन म्हणून ही पहिलीच डबल सेंच्युरी ठरली. वन डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 7 डबल सेंच्युरी क्रिकेटपटूंनी झळकावल्यात आणि यामधील 3 डबल सेंच्युरीज या रोहित शर्माच्या आहेत. गेल्या काही काळात रोहितची कामगिरी म्हणावी तशी झाली नव्हती. दुखापतींवर मात करत त्यानं कमबॅक केलंय आणि आपल्या बॅटिंगची जादू पुन्हा एकदा दाखवली. रोहित शर्मानं 2013 कांगारूंविरुद्ध आपल्या वन डे करिअरमधील पहिली वहिली डबल सेंच्युरी झळकावली होती. त्यानं बंगळुरूमध्ये 209 रनची इनिंग खेळली होती. त्यानंतर रोहितनं 2014 264 रनची मॅरेथॉन इनिंग खेळत पुन्हा क्रिकेट विश्वात आपला दबदबा निर्माण केला होता. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर रोहितनं आपल्या वन डे करिअरमधील सर्वोत्तम इनिंग श्रीलंकेविरुद्ध खेळली होती. यानंतर आता 2017 त्यानं पुन्हा एकदा लंकन बॉलरची धुलाई करत तिसरी डबल सेंच्युरी ठोकली. रोहित शर्मानं आपल्या तुफानी फटकेबाजीनं मोहालीतल्या क्रिकेटप्रेमींचं चांगलंच मनोरंजन केलं. त्याचप्रमाणे आपल्या लग्नाच्या वाढदिवशी रोहितनं पत्नी रितिका सचदेहला या निमित्तानं स्पेशल गिफ्ट दिलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.